नमस्कार मित्रांनो, मी युवराज शिरसाट, माझं चॅनल महाराष्ट्र सुरक्षा बल युवराज या नावाने आहे, मला सपोर्ट करत राहा असं. तर माझ्या काही मित्रांच्या अशा काही कमेंट्स होत्या जेणेकरून मला हा व्हिडिओ बनवण्याची गरज पडली. की त्यांच्या अशा कमेंट आहेत की सर MSF भरती कधी होणार, सर MSF भरती कधी होणार, सर पोलीस भरती वेटिंग वरचे मुलं तुम्ही म्हणजे कधी घेणार ते MSF मध्ये. तर मी या सर्व क्वेश्चनचा आज एक सोल्युशन घेऊन येत आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, तर महाराष्ट्र सुरक्षा बलाची जी भरती ठरली होती 7000 वॅकन्सी निघल्या होत्या, की ते 7000 वॅकन्सी घेणार आहेत. तर मी तुम्हाला एक आधी एक गोष्ट सांगतो की तुम्ही फ्रॉडपासून लांब राहा, जेणेकरून यूट्यूबला असे खूप काही चॅनल आहेत ज्यांना की महाराष्ट्र सुरक्षा बल हे काय आहे हे सुद्धा आणखी माहिती नाही. तर ते त्या चॅनलवरती असं वरती एक हेडलाईन येते की महाराष्ट्र सुरक्षा बलाची भरती होणार, 7000-10000 वॅकन्सी निघणार, 15000, अशा काही भरपूर काही तुम्हाला बघायला भेटतील व्हिडिओ, पण असं काही नाही. तर ओरिजिनल माहिती घ्यायला शिका तुम्ही, जेणेकरून अशा यूट्यूबच्या किंवा काही काही व्हिडिओ खरंच तुमच्या महत्त्वाच्या कामासाठी असतात, पण काही काही व्हिडिओ असे असतात की जेणेकरून ते काही तुमचा फायदा नसतो पण एक टाईम वेस्ट करतात. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जे की मला प्रश्न विचारलेत की सर MSF ची भरती कधी होणार आहे, मित्रांनो मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, MSF ची ज्या 7000 जागा निघल्या होत्या ती भरती श्री पांडेसाहेब DGP संजय पांडेसाहेबांनी असा निर्णय घेतला आहे की जी म्हणजे ती भरती कॅन्सल करण्यात आली ऑलरेडी 7000 जागांची, आणि बऱ्याचशा मुलांचे चलन वगैरे भरलेले होते ते पण रिटर्न करण्यात आलेले आहे. तर जी भरती आहे 7000 जागांच्या ज्या भरती होणार होत्या ती कॅन्सल झालेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहे. तर आता तुमचे प्रश्न आहेत की नवीन भरती कधी निघणार आहे, तर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की जे आता पोलीस भरती वेटिंगचे जे मुलं आहेत, तर असं काही निर्णय चालू आहेत की जेणेकरून त्या वेटिंगवरचे मुलं MSF मध्ये घेण्याचा निर्णय चालू आहे. आणखीन असा लेखी निर्णय कुठलाही आलेला नाही, त्याच्यामुळे तुम्ही असं ते भ्रम करू नका की भरती कॅन्सलच झाली आहे किंवा पोलीस भरती वेटिंगच्याच घेणार आहेत, असं काही नाही. अजून असं काही लेखी रिपोर्ट किंवा लेखी काही अजून साईडवर तरी अजून बघितलेलं नाही आपल्या महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही भरतीची तयारी ठेवा, कुठलीही भरती असू द्या, MSF चीच नाही तर कुठलीही भरती असू द्या, फिजिकली फिट राहा. मला सर्वांना एकच सांगणार असतो, तुम्ही फिजिकली ऑलरेडी फिट राहा, मेंटल म्हणजे आपण जे अभ्यास करतो तो आपला अभ्यास चालूच ठेवा, आपला अभ्यास कधीही चालू असला पाहिजे. थोडं का होईना तुम्ही त्याच्यावर सराव करत राहा, असं नाही की तुम्ही 24 घंटे अभ्यासाला दिले पाहिजे, असं काहीच नाही. माझं तर म्हणणं प्रत्येकाला एकच असतं, पहिलं फिजिकली फिट, जेणेकरून सर्वात मोठी संपत्ती आहे आपली शरीर संपत्ती, त्याच्यामुळे कधी पण फिजिकली फिट राहायला शिका. तर मित्रांनो तुमचे काही असे भरपूर क्वेश्चन्स आहेत की सर भरती आता भरती कसं आहे, की आता भरती जर पोलीस भरती वेटिंगवरचे मुलं घेण्यात आले MSF मध्ये तर तुमची भरती कदाचित लांबू शकते, म्हणजे होणार, भरती होणार नाही असं नाही, पुढं होऊ शकते कदाचित असं नाही, भरती होणार नाही. तुम्ही खसून जाऊ नका, भरतीची तयारी ठेवाच. कधी पण आपण एवढं तयार राहायचं ना, आपलं फिजिकली इतकं फिट पाहिजे की कधी पण जाहिरात पडली ना, 4 दिवसांची जाहिरात पडली आणि 15 दिवसांनी हॉल तिकीट आलं, 20-25 दिवसांनी तुम्हाला ग्राउंडला बोलवलं ना, तर तुम्ही आउट ऑफ ग्राउंड मारलं पाहिजे, 1600 मीटर आउट ऑफ मारलं पाहिजे, एवढी तयारी तुमची परफेक्टली पाहिजे. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्ही फिजिकली फिट राहा, भरती कधी पण निघू शकते, कधी पण होऊ शकते. त्याच्यामुळं हे टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही की भरती निघणार नाही मग आपण रनिंग सोडून द्यायची, असं काहीच नाही. अकॅडमीच्या मी जर तुम्हाला जर माझं ऐकायचं असेल तर तुम्ही अकॅडमीच्या नादी लागू नका, मी भरपूर ट्राय करून आलेलो, त्याच्यामुळे तुम्हाला मी सांगतो की माझे स्वतःचे अनुभव आहेत आणि भरपूर मित्रांचे पण आहेत माझ्याकडे. अकॅडमीच्या आधीच लागू नका, कोणती अकॅडमी असू द्या, किती फेमस अकॅडमीची फक्त जाहिरात केली जाते, खरं काहीच नसतं. त्याच्या मागं पडदा फास केला तुम्ही जर बघितलं ना, त्याच्या मागं किती अंधार हे माहीत नसतं. बाहेरच्या मुलांना पैसे देऊन देखील अकॅडमीच्या बॅनरवर त्यांचे फोटो लावले जातात, माहिती आहे. त्याच्यामुळे अकॅडमीच्या नादात पडू नका, तुम्हाला मोटिवेट, तुमच्यासाठी सर्वात मोठं मोटिवेट तुम्ही म्हणता की अकॅडमीमध्ये गेल्यानंतर, की असे भरपूर मित्रांचं म्हणणं की अकॅडमीमध्ये गेल्यानंतर मोटिवेशन भेटतं, अकॅडमीमध्ये मोटिवेट करतात, अकॅडमीमध्ये सकाळी उठून रनिंगला नेतात आणि रनिंग घेतात, अभ्यास पण होतो, असं काही नसतं. ते बघा, तुमच्यासाठी सर्वात मोठं मोटिवेशन जर असेल तर ते म्हणजे तुमचे आई आणि वडील, त्यांच्या कष्टाकडे बघा, त्यांच्याकडे लक्ष द्या, त्यांच्याकडे बघितलं त्याचे मोटिवेशन तुमच्यासाठी कुठलंच नाही. अकॅडमीमध्ये जर सकाळी उठून रनिंगला तुम्हाला न्यायची गरज पडत असेल तर मग काय फायदा नाही, तुमचं भरती मारून बी फायदा नाही. तुम्ही जर स्वतःवर एवढी जिद्द पाहिजे, एवढा विश्वास पाहिजे ना की मी 100% ह्या भरतीमध्ये भरती होणार, नक्कीच होणार. तुम्ही एकच नाही होणार, दुसऱ्यात नाही पण तिसऱ्यात तरी सक्सेस होणार. त्याच्यामुळं तुम्ही तयारी ठेवा, फिजिकली फिट राहा, भरती निघाल मित्रांनो, काही टेन्शन घेऊ नका. तुमचे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्याविषयी मी अपडेट असतो ऑफिसची किंवा आपल्या वेबसाईटची बी अपडेट असतो, मला जसे अपडेट येत राहतील मी तसं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच मोटिवेट करत राहील. तर टेन्शन घ्यायचं नाही, डिप्रेशनमध्ये कधीच राहायचं नाही, अभ्यास ठेवा. आणि तुम्हाला सारखे वेगवेगळे असं जे की भरत्या आहेत, जे की अजून तुम्हाला माहीत पण नाही, भरपूर अशा भरत्या आहेत, तुम्हाला माहीत असेल NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी 2 स्टार लावू शकता तुम्ही 16 वर्षाचे झाल्याच्या नंतर, त्याचं एज लिमिट आहे 16.5 ते 19.5. तर त्या मी त्याच्यावर पण तुम्हाला स्पेशल व्हिडिओ बनवून की NDA काय आहे, NDAच्या परीक्षा कशा होतात, NDAचा क्वेश्चन पेपर किती मार्काचा असतो, NDA म्हणजे काय असतं, NDAचा इंटरव्ह्यू कसा असतो, किती दिवस असतो, त्याच्याविषयी पूर्ण माहिती देईल.
एंड मी स्वतः पण केलेलं आहे, मला सक्सेस भेटलं नाही, पण मला असं वाटतं की मला नाही भेटलो, माझ्या महाराष्ट्रातील काही बांधवांना त्याचं सक्सेस भेटावं त्याच्याविषयी माहिती असावं. खेडेगावातील कोण्या कोण्यामधल्या सर्व मित्रांना ज्यांना की वर्दीची खरंच खूप हवस आहे, गव्हर्नमेंट जॉबची खरंच खूप हवस आहे, त्यांच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोहोचवत आणि त्यांनी मोटिवेट होत राहा. तर मित्रांनो, आणि सर्वात मोठा तुमचा गैरसमज असतो भरती म्हणजे खूप अवघड आहे किंवा पेपर खूप अवघड असतात, असं काहीच नाही. तुम्ही बेसिक तुम्ही जे शिकताय पहिली दुसरी तिसरी आठवी नववी दहावी, तर सातवी ते दहावीच्या मधलाच बेसिक अभ्यास जवळपास तुम्ही सातवी ते दहावीच्या मधला किंवा सातवी ते बारावी पास पर्यंतच्या अभ्यासामध्येच तुम्ही गव्हर्नमेंट जॉबला लागता, हे लक्षात ठेवा. कधी पण चांगल्या प्रकारचा जॉब करू शकता तुम्ही एवढ्याच एवढ्या अभ्यासक्रमामध्ये. तर तुम्ही फक्त आपलं मोटिवेट राहायचं असं विसरायचं नाही आहे, कंटिन्यू अभ्यास करत राहा, थोडंसं लक्ष द्या अभ्यासाकडे. आणि माझे जे काही स्वप्न आहेत की मी माझ्या महाराष्ट्रातील बांधवांसाठी काही ना काही करणार आहे, तर नक्कीच करणार आहे, एक ना एक दिवस तुम्ही पण बघाल. त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक भरतीची जाहिरात सगळं काही डिटेल अपडेट जशा जशा माझ्याकडे येतील तशा प्रकारे मी तुमच्याशी शेअर करत राहील. त्याच्यासाठी माझ्या चॅनलवर अपडेट राहा तुम्ही. मी तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन पण दाबा, जेणेकरून तुमच्याकडे लगेच मी टाकल्या व्हिडिओ पोहोचत जाईल. त्याच्यामुळं आणि तुमचे जे क्वेश्चन होते की भरती होणार नाही, हे भरती पण होऊ शकते, असं नाही की भरती कॅन्सल केलेली म्हणजे होणारच नाही. आणि खूप गरज आहे महाराष्ट्राला MSF ची, खूप गरज आहे. आज जवळपास 247-248 आस्थापना महामंडळाकडे सोपवण्यात आले आहेत आणि ते सर्वात इम्पॉर्टंट आस्थापना आहेत जिथं की महामंडळ कार्यरत आहे. आज जर MSF नसतं तर कितीतरी घटना, जेव्हापासून MSF आलंय खूप काही क्राईम कमी झालंय. मुंबईमध्ये तर सर्वात जास्त क्राईम होतं, सर्वात जास्त MSF मुंबईमध्ये आहे. मुंबई आणि नागपूर मॉईलचे पॉईंट वगैरे वगैरे भरपूर काही पॉईंट आहेत महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाकडे. आणि दुसरी एक गोष्ट, तर मी असं भरपूर गोष्टीविषयी बोलायचं आहे पण आपण नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये बोलू. तर आज खूप तुमचा वेळ घेतला त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की तुमच्यासाठी काही ना काही गुड न्यूज घेऊन येईल. तर मित्रांनो, सपोर्ट करत राहा अशाच प्रकारचा. धन्यवाद मित्रांनो, आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.